आयोजित साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सेमिनार साठी ऑनलाइन पेपर आपण या ठिकाणी वाचन करत आहोत। प्रथमतः अण्णा भाऊच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुंडाघाट महाविद्यालयानं हे जे ऑनलाइन वेब सेमिनारचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सतीश कामत सर, या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर डी बी ताडेराव व त्यांचे सर्व सहकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मी या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो की अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या महाविद्यालयाने आयोजित केलेला आहे। मी प्राध्यापक डॉक्टर चांदोजी सोपान गायकवाड, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उंदे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर येथून माझा शोधनिबंध सादर करतो आहे। माझ्या शोधनिबंधाचं शीर्षक आहे अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरीतील विद्रोह। हा शोधनिबंध मी साधारणपणे मराठी साहित्यामधलं शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप पेशवे काळापासनं ते अण्णाभाऊ साठेंच्या कारकिर्दीपर्यंत मराठीमध्ये जी शाहिरी परंपरा निर्माण झाली त्या शाहिरी परंपरेचं प्रास्ताविक अशा प्रकारचं स्वरूप मी या शोधनिबंधामध्ये प्रस्तावनेमध्ये प्रामुख्यानं मांडलेलं आहे। आणि या प्रस्तावनेमध्ये शाहिरी वाङ्मयाचा एकंदरीत आढावा घेत असताना प्रामुख्याने मराठीमध्ये शाहीर होणाजी बाळा, अनंतफंदी, सगण भाऊ, प्रभाकर यासारख्या शाहिरांनी जी मराठीमध्ये शाहिरी निर्माण केली त्या शाहिरीचा प्रस्तावनेमध्ये संक्षेपाने आढावा घेऊन अण्णाभाऊ साठेंच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने निर्माण झालेली शाहिरी आणि अण्णाभाऊंनी निर्माण केलेली शाहिरी आणि त्यातील विद्रोह या अनुषंगाने या शोधनिबंधामध्ये मी मांडणी केलेली आहे। अण्णाभाऊंच्या जीवन संघर्षातून प्रामुख्यानं त्यांचं एकंदरीत वाङ्मय निर्माण झालेलं आहे। अण्णाभाऊ हे श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, प्रवास वर्णनकार, नाट्यलेखक अशा विविध अंगानं आपण अण्णाभाऊ साठेंना ओळखतो। पण अण्णाभाऊंची जी कृतिशील अशा प्रकारची रचना झाली ती रचना प्रामुख्याने आपण शाहिरी म्हणू शकतो। म्हणून शाहिरी वाङ्मय हे जे अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं आहे हे शाहिरी वाङ्मय अण्णाभाऊंच्या जीवन संघर्षाचाच एक भाग आहे आणि त्यांच्या जीवनामधल्या संघर्षातूनच या शाहिरीमध्ये विद्रोह आलेला आहे अशी मांडणी या शोधनिबंधामध्ये आपण केलेली आहे। मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंचा जो प्रवास आहे वाटेगावपासनं ते मुंबईपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अण्णाभाऊंना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव प्रामुख्यानं त्यांनी आपल्या शाहिरीमध्ये जीवनाच्या अनुषंगानं विद्रोहाच्या स्वरूपातून मांडले। त्यांची शाहिरी ही प्रामुख्याने मुंबईमध्ये फुलली। त्यांच्या मुंबईमध्ये असलेल्या वास्तव्यामध्ये त्यांचा कामगार जीवनाशी, कामगार चळवळीशी प्रामुख्याने संबंध आला। त्यातून त्यांनी साम्यवादी विचारसरणीशी आपलं नातं जोडलं आणि त्यातून त्यांचं शाहिरी वाङ्मय निर्माण झालं। त्यांचा स्टालिनग्राडचा पोवाडा असेल, बर्लिनचा पोवाडा असेल, या पोवाड्यामधनं प्रामुख्यानं आपणाला अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांची आणि त्यातून
निर्माण होणाऱ्या विद्रोहाची जाणीव निर्माण होते आणि ती जाणीव कशी निर्माण झाली याचं विवेचनात्मक असं स्वरूप या शोधनिबंधामध्ये मी मांडलेलं आहे. एकंदरीत अण्णाभाऊंच्या शाहिरीमधलं क्रांतिकारत्व कसं आहे, हे क्रांतिकारत्व कोणकोणत्या पातळ्यांवरती आहे, ते मानवी मूल्यांची समतेची जोपासना कसं करतं, ही शाहिरी बंडखोरीला प्रवृत्त कशी होते याचा विविध अंगाने अभ्यास या प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी अत्यंत मोठं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मग अण्णाभाऊंची मुंबईची लावणी असेल किंवा माझी मैणा गावावर राहिली ही त्यांची प्रसिद्ध अशा प्रकारची एक गीत म्हणू आपण किंवा लावणी या वाङ्मय प्रकारामध्ये निर्माण झालेलं हे जे त्यांचं साहित्य आहे, या साहित्यानं तत्कालीन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ दिलं. एक प्रकारचं मोठ्या पद्धतीचं हे बळ त्या शाहिरी वाङ्मयानं त्या काळामध्ये निर्माण केलं आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये निर्माण झालेली जी अण्णाभाऊंची कविता आहे आणि त्यातून निर्माण झालेलं हे जे वाङ्मय आहे हे शाहिरीच्या पातळीवर विद्रोहाचं एक कसं नवं रूप ठरतं याचाही साकल्यानं अभ्यास विवेचात्मक पद्धतीनं चिकित्सक पद्धतीनं या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत शेवटी या शोधनिबंधामध्ये आपण अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी वाङ्मयाच्या विद्रोहाचे विशेष काय आहेत याची ही मांडणी या ठिकाणी केलेली आहे. ही मांडणी करत असताना प्रामुख्याने आपण अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी वाङ्मयातल्या विद्रोहाचे विशेष हे प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना आहे, व्यवस्थेविरुद्ध असलेलं बंड आहे, चळवळीची भाषा करणारं साम्यवादी विचारसरणीवर आधारलेलं हे साहित्य माणसाला माणूसपण मिळालं पाहिजे यासाठी सतत झटणारं आहे. म्हणून कामगारांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने असेल, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने असेल, हे साहित्य कोणत्या प्रकारच्या विद्रोहाची हाक देतं त्या विद्रोहाचे विशेष या शोधनिबंधाच्या शेवटी मी मांडून या शोधनिबंधाचा समारोप केलेला आहे. या समारोपामध्ये प्रामुख्यानं अण्णाभाऊंचं वाङ्मयीन कार्यकर्तृत्व या देशामध्ये भारतीय साहित्याच्या पातळीवर तर ते महत्त्वपूर्ण आहेच, पण एकंदरीत वैश्विक साहित्याचा विचार करता वैश्विक साहित्याच्या पातळीवर अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं हे वाङ्मय, त्यातल्या त्यात शाहिरी वाङ्मय, हे किती महत्त्वाचं ठरतं या अनुषंगानं मांडणी करून मी या शोधनिबंधाचा समारोप केलेला आहे. या ठिकाणी आपण मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि हे माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.